नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज आणि सध्या आपण अकलूज नगरीमध्ये आहोत। या ठिकाणी आता लावणी स्पर्धा परत एकदा मोठ्या उत्साहात जोशात सुरू झालेली आहे। खरं तर जयसिंह उर्फ बाळदादा यांनी गेली 27 वर्ष ही अखंडपणे लावणी स्पर्धा सुरू ठेवलेली होती। आपण पहिलाच प्रश्न त्यांना विचारूयात की ह्या 27 वर्ष लावणी स्पर्धा सुरू होती, काय वाटतं आपल्याला? आनंदच वाटतो, कारण की सतत दरवर्षी ही स्पर्धा चालू राहावा असं आम्हाला असं वाटतं, कारण की बाहेर गावावरून खूप कलाकार येतात कला सादर करण्यासाठी आणि आपली मनापासून कला सादर करतात आणि खूप मेहनतीनं कला सादर करतात, त्याच्यामुळे सगळे कलाकारांचं कौतुक केलं पाहिजे आणि दादा आम्हाला कलेला दाद देतात त्याच्यामुळे आम्हाला आनंद वाटतो। अकलूजला लावणी महोत्सवमध्ये स्पर्धेत यावर्षी ईश्वरोपर आणि मोहिते पाटील यांनी ही धुरा खांद्यावरती घेतली, कसं बघताय? ताईसाहेबांनी घेतले म्हणजे छानच आहे, एक नंबरच होणार, नियोजन पण खूप छान आहे आणि ताईंनी स्वतःहून लक्ष दिले त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो की आता दादानंतर ताई आता हा वारसा चालवतात नक्कीच। आता या आजच्या लावणी स्पर्धामध्ये अखेर तो क्षण आला अशी एक मनात तुमच्या भावना निर्माण झाली असेल, आता तुम्ही नुकतंच रंगमंचावरून खाली आलात, काय लावण्याचे बोल होते एक दोन सांगाल का? लावणीचे बोल होते, रायानी हो माझ्यासाठी खूप काही केलं, कष्ट करून सारं मी इथं मिळवलं, संसार त्यागून केला मी गुन्हा, रसिक मायबापासाठी आले मी पुन्हा, ही लावणी मी सादर केली आणि इथले रसिक खूप दाद देतात आणि हा क्षण आला म्हणजे खूप भीती वाटत होती की भरपूर कार्यक्रम करतो आम्ही पण अकलूजचं असंच ठिकाण आहे की जिथं कस खूप लागतो, लावणी करताना कस खूप लागतो आणि खूप जय्यत तयारी लागते अकलूजची लावणी करण्यासाठी। आता ही लावणी बसवताना तुम्ही कुठून किंवा त्याचे रचनाकार कोण होते आणि त्याला गायक म्हणून कोणी साथ दिली आणि कशा? हा चंदन कांबळे सर आहेत या लावणीचे गीतकार आणि गायत्रीनं गायलेली आहे, उत्कृष्ट लावणी आहे, शब्द पण खूप छान आहेत आणि जे मला मांडायचं होतं रसिकांसमोर ते लावणीचे शब्द आहेत म्हणून मला ही लावणी करताना खूप आनंद वाटला। तुम्ही कोणती लावणी आज सादर केली? मी माणुसकीच्या माणसाचा हिरा शोभला, पाटील तुम्हा पाटीलकीचा तुरा शोभला, मी ही लावणी सादर केली आहे आणि ही लावणी करताना अतिशय मला अभिमान आणि खूप चांगलं वाटलं की ही लावणी मला करायला भेटली। ही लावणी लिहिलेली आहे चंदन कांबळे सरांनी आणि गायलेली आहे गायत्रींनी, खूप छान शब्द आहे आणि ते शोभणारे अकलूजला ही लावणी आहे। आता खास करून या अकलूज महोत्सवाच्या अकलूज स्पर्धेच्या निमित्तानं पाटील तुम्हाला पाटील की शोभले हे खास आवर्जून होतं का? हो खास आवर्जून लिहिलेली आहे लावणी, इथेच अकलूजच्याच सगळ्या संदर्भात ही लावणी लिहिलेली आणि मला करायला भेटली म्हणून खूप आनंद वाटतो मला। बाळदादांसाठी ही स्पेशल लावणी होती। आत्ताची नवीन लावणी निघालेली अनुराधाने केली इंस्टाची लावणी, लोकांना नवीन पण काही बघायला खूप काही आवडतं म्हणून नवीन कलाकार आहे म्हणून तिला नवीन लावणी दिली आणि तिनं खूप छान लावणी सादर केली इंस्टाची। नवीन कलाकारांना नवीन संधी, नवीन लावण्या आणि नवीन काहीतरी ऐकायला मिळावं म्हणून आम्ही हे इंटरनेटचा जमाना आहे म्हणून इंस्टाची लावणी एक सादर केली। आता ते बाजाराला चाललाय ते पण लावणी तुम्ही सादर केली सोबत, त्या पण होत्या, काय अनुभव काय सांगाल? लावणी करताना मला खूप छान वाटलं आणि मला परत नवीन नवीन शिकायला भेटलं, परत ह्या मंचावर यायला भेटलं, मी सेकंड टाइमच केलाय कार्यक्रम फक्त। दुसऱ्यांदा तुम्ही या रंगमंचावरती आला, धडधड भीती थोडस वाटत होत? थोडीशी वाटत होती पण एकदा स्टेजवर गेल्यावर काहीच वाटलं नाही। आशारूपा परभणीकर आहे, आम्ही सलग 10 ते 12 वर्ष झालं अकलूज स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि आज आम्ही पाहुणे कलाकार म्हणून कार्यक्रम सादरी केला त्याच्यामुळे आम्हाला हा मान मिळाला, सुरुवातच आमच्यापासून झाली म्हणल्यावर आम्हाला खूप आनंद झाला। आमचे लाडके दादा विजयसिंग मोहिते पाटील आणि जयसिंग मोहिते पाटील दादा आणि स्वरूपा राणी ताई आहेत दिदी उर्फ दिदी, आमच्या लाडक्या ताई, आमच्या लाडक्या दिदी, त्यांनी आमचा कार्यक्रम चालू केला आणि पुढाकार घेतला त्याच्यामुळं आणि नियोजन पण खूप सुंदर केलं दिदींनी, त्याच्यामुळं आम्ही दिदींचे खूप आभारी आहोत आणि दिदींनी असाच कार्यक्रम सलग चालू ठेवावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। तुम्ही आज आता लावणी स्पर्धेमध्ये गायिका म्हणून या पार्टीला सोबत दिली, काय वाटतंय? खूप छान वाटतंय, रूपाताईंनी मला अकलूजच्या लावणी स्पर्धामध्ये चान्स दिलाय आणि खूप मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय, मला माझी कलाही मला सादर करता आली त्यामुळे मी रूपाताईंची बाळदादांची आभारी आहे। ही लावणी तर खूप छान होती, पाटील तुम्हा पाटीलकीचा तुरा शोभला, त्यातला सगळ्यात सुंदर अंतरा मला आवडला की मैफिल ही तुमच्यामुळं आनंदात नाली, लावणीची आज ही दिवाळी हो झाली, अकलूजचा सोहळा पुरा शोभला,
पाटील तुम्हा पाटील कीचा तुरा शोभला।